श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध घड़वी हिमाय। ओम स्वामी समर्थ साधना केंद्र प्रस्तुत साधक स्वामींचा। नमस्कार मंडळी, श्रावणामध्ये मी सांगितलेल्या तुम्ही गोष्टी करत असालच किंवा सुरू कराल तुम्ही। काही जणांनी आम्हाला असं विचारलं की नाथ संप्रदायामध्ये म्हणजे नवनाथ भक्तिसार वगैरे आम्ही वाचलं तर चालणार आहे का। मला असं वाटतं की नाथ संप्रदायाच्या कुठल्याही गोष्टी सुरू करताना अधिकारी व्यक्तीकडनं पूर्ण माहिती करून घ्या, कारण काही गोष्टी त्यातल्या खूप कडक आहेत। गुरुमंत्राशिवाय मी मला असं वाटतं की नाथ संप्रदायामध्ये गुरुमंत्राशिवाय काही गोष्टी करणं उचित नाही। तर ज्यांनी गुरु करून घेतले ते खूप छानच आहेत, पण ज्यांनी नाही करून घेतले गुरु, पण ज्यांना गुरु नाही करायचं आहे समजा, पण त्यांनी अधिकारी व्यक्तींशी चर्चा करावी आणि नवनाथ भक्तिसार किंवा नवनाथांच्याबद्दल किंवा नाथ संप्रदायाबद्दल जर तुम्हाला काही अनुष्ठानं करायची असतील तर त्याबद्दल अधिकारी व्यक्तीला विचारूनच हे सगळं करणं ठीक आहे। कारण मी सुद्धा नाथ संप्रदायामधलाच आहे, पण तरीसुद्धा कसं होतं की काही गोष्टी खूप कडक आहेत, लोकांना खूप सोपं पाहिजेले। तर मला असं वाटतं की नवनाथांची पोथी वाचायला हरकत नाही आहे तुम्हाला काही, पण विचार करून, कारण त्याला काही गोष्टी खूप पाळाव्या लागतात। तर मला असं वाटतं की नवनाथ भक्तिसार किंवा जे काय आहे ते आपण एखाद्या अधिकारी व्यक्तीकडनं विचारा आणि मग ते सुरू करा, काही हरकत नाही। दुसरी गोष्ट ह्या श्रावणामध्ये एक चांगली आहे की ती म्हणजे लहान मुलांसाठी, खरं सांगायचं तर लहान मुलांचा बुद्ध्यांक वाढण्यासाठी, पूर्वी पण मी खूपदा सांगितलं आहे, तर मी असं म्हणेन की आईवडिलांना की त्यांनी मुलांसाठी म्हणजे जो ओम धीमते बुद्धिमते वीरमते स्वाहा ओम स्वाहा हा जो मंत्र आहे हा मुलांकडनं जर तुम्ही म्हणून घेतलात आत्ता तर मला असं वाटतं मुलांचा बुद्ध्यांक खूप वाढतो। तशी मुलं आत्ता खूप हुशार व्हायचे आहेत, कारण आमच्या वेळेला म्हणजे माझ्या वेळेला 70% वर्क 75% मार्क मिळाले तर फार मोठं समजलं जायचं, पण आता मुलं सहज 94% 95% असे सहज मिळवतात। म्हणजे एवढी मुलं खरं म्हणलं हुशार आहेत, बुद्ध्यांक त्यांचा खूप चांगला आहे, पण अजूनही असं काही पालकांना असं वाटलं की आपली मुलं हुशार व्हावीत। तर मला असं वाटतं की जो मी मंत्र सांगितला ओम धीमते बुद्धिमते वीरमते स्वाहा ओम स्वाहा हा मंत्र जर तुम्ही घेतलात तर फार चांगला आहे। श्रावणात अजून बऱ्याच गोष्टी करण्यासारख्या आहेत, पण मला असं वाटतं की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की शंकराचं जेवढं तुम्ही जास्त कराल, म्हणजे भगवान शंकरांचं जेवढं जास्त तुम्ही जास्त कराल तेवढं खूप चांगलं। काही जण असं विचारतात की शिवलीलामृत आम्ही सगळं अध्याय नका वाचू, समजा नाही तुम्हाला जमत आहे तर, पण शिवलीलामृताच्या कॅसेट सीडी मिळतात, त्या जरी ऐकल्यात तुम्ही घरामध्ये तरी मला असं वाटतं की खूप काही आहे। पण श्रावण हा मी म्हणेन की सगळ्यामध्ये खूप चांगला आहे, श्रावणामध्ये बरंच शिकण्यासारख्या काही गोष्टी आहेत। आणि ज्यांनी गुरुमंत्र घेतला आहे तुमचे गुरु, म्हणजे तुम्ही ज्यांना गुरु केले ते तुम्हाला काय सांगतात हे सगळ्यात महत्त्वाचं। म्हणजे माझ्याकडे जे ज्यांनी माझ्याकडनं गुरुमंत्र घेतला आहे त्यांना मी सांगतोच की श्रावणामध्ये तुम्ही हे हे करा हे करा हे करा हे करा हे करा, पण ज्यांनी कोणाकडनं आणखीन कोणाकडनं गुरुमंत्र घेतले आहेत त्या गुरूंशी तुम्ही एकदा बोलून घ्या आणि त्यांना एकदा विचारा की आम्ही श्रावणात काय करायला पाहिजे, त्यांचं नक्की ऐका आणि करायला काही हरकत नाही। दुसरी गोष्ट श्रावणामध्ये एक खूप चांगली आहे, सकाळी उठल्या की तुम्ही काहीही कोणाशीही न बोलता, सकाळी जेव्हा तुम्ही अंथरुणातून उठाल तेव्हा तुम्ही कोणाशीही काही नाही बोलता, तुम्ही जर फक्त ओम नमः ओम नमः ओम नमः हा 11 वेळा जप केलात आणि रात्री झोपताना पण तसाच ओम नमः ओम नमः ओम नमः, तर मला असं वाटतं तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल। काय अनुभव येईल तर तुम्ही मला सांगा, कारण प्रत्येकाचे अनुभव हे वेगळेच असणार आहेत आणि त्या त्याप्रमाणे येणारे कोण कसं करणार आहे त्याच्यावरती आहे ते। तर मला असं वाटतं की श्रावण तुम्हाला खूप छान जावं। श्रावणामध्ये साधारण सकाळी महिलांसाठी की तुम्ही उंबरा आपला जो असतो घराचा उंबरठा
आजकाल उंबरठा लाकडी नाही आहे, आजकाल उंबरठा दगडी आहे, म्हणजे कडप्प्याचा किंवा मार्बलचा केला जातो, धुवायला काही हरकत नाही सकाळी. तर मला असं वाटतं की उंबरा सकाळी धुणे श्रावणामध्ये हे खूप चांगलं आहे. तुम्ही ह्या गोष्टी नक्की करा. श्रावणामध्ये बरंच काही मिळवण्यासारखं आहे हो, लोक कितपत मिळवतात मला माहीत नाही. आणि तुम्ही कोणाचे कोणाला गुरु मानला असेल, तुम्ही कोणाचे तुम्ही शिष्य असाल आणि कोणाचे तुम्ही गुरु मानले, त्यांच्याकडनं पण विचारून घ्या या सगळ्या गोष्टी. कारण ही परंपरा आहे, गुरु परंपरा, त्यांनाही भरपूर माहिती असेल, त्यांच्याकडनं ही माहिती सगळी करून घ्या तुम्ही. आणि मुलांसाठी म्हणजे आता खरं सांगायचं तर एक संपूर्ण एपिसोड मी फक्त मुलांच्यासाठी करणार आहे, किंवा करिअर काय असावं, आपलं करिअर काय असावं. मोठ्याची मुलं आहेत जी हुशार मुलं आहेत, सगळेच डॉक्टरकडे जात आहेत, सगळेच इंजिनियरकडे जात आहेत, पण मला असं वाटतं त्याच्याहीपेक्षाही वेगळं काही आयुष्यामध्ये करण्यासारखं आहे. ते जर मुलांनी डोक्यात ठेवलं, कारण त्यांना एवढं पर्सेंटेज म्हटल्यानंतर त्यांना ॲडमिशन तिथं अगदी सहज मिळेल, म्हणजे पायगड्याच घातल्या जातील तिथे. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्यांना सहज साध्य होतील. मला असं वाटतं की सगळेच डॉक्टर बनण्यापेक्षा आणि सगळेच वकील किंवा सगळेच इंजिनियर बनण्यापेक्षा थोडंसं आपण जरा अजून काहीतरी वेगळं बनूया, वेगळं काही करूया. प्रत्येकाची आवड ही वेगळी असणार आहे, त्या त्याप्रमाणे ती मुलं करणार आहेत. तर मला असं वाटतं की श्रावणामध्ये सगळ्यांनी खूप छानपैकी करावं. मी पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला म्हणजे मुलांसाठी करिअर ह्या विषयावर जरा भरपूर बोलणार आहे, कारण आजकाल आम्हाला बरेच पालक, बरेच लोक आम्हाला असं विचारतात की आमच्या मुलांनी पुढे काय करिअर करायला पाहिजे. खरं सांगायचं त्याचं लायकिंग बघणं फार महत्त्वाचं आहे, की त्याला काय आवडतं आहे आयुष्यामध्ये करायला. काही वेळेला असं होतं की घरातली काही लोक डॉक्टर्स आहेत, तर ते त्यांना सांगतात की तुम्ही डॉक्टर्स व्हा, वकील येतो वकील व्हा, इंजिनियर आहेत माझा कारखाना येतो तू पण तिकडेच चल वगैरे, अशा थोडंसं ह्या गोष्टी आहेत. पण मुलांचं लायकिंग हे खूप महत्त्वाचं आहे. मुलांना विचारा तुम्ही की तुम्हाला, कारण वडील जसे बनतील तसा मुलगा बनेल असं नाही, किंवा कदाचित असं होईल की वडिलांना जे जमलं नाही ते मुलांनी त्याच्यापेक्षाही काहीतरी करून दाखवलं आहे असंही होऊ शकतं. म्हणजे बाप सवय बेटा असं होऊ शकतं कधी कधी, कधी कधी म्हणण्यापेक्षा बऱ्याचदा असं झालं आहे मी पाहिलं याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की ज्या गोष्टी आहेत त्या सामोपचाराने, विचारांनी, एकमेकांच्या देवणघेवाणीनीच तुम्हाला हे सगळं करता येणार आहे. तर आपण पुढच्या एपिसोडमध्ये आपण मुलांच्या करिअरसंबंधी जरा थोडंसं बोलूया. मुलांनाही खूप छान वाटेल, आणि ज्या मुलांना खरोखर अडचणी आहेत, त्यांना काही कळत नाही आहे की काय करायला पाहिजे मी, तर अशी मुलं मला भेटू शकतात, अशी मुलं माझ्याकडे येऊ शकतात, त्यांच्याशी मी छानपैकी गप्पा मारेन, त्यांना नक्की सुचवेन तुम्ही काय आयुष्यामध्ये करायला पाहिजे. पण मला असं म्हणायचं की सगळेजणं मोठेच व्हायला पाहिजेत, खूप छान व्हायला पाहिजेत, मग खरी मजा आहे. तर भेटूया आपण त्या मुलांच्या करिअरसंबंधी. नमस्कार मंडळी. तुम्हाला जर श्री स्वामींच्या सानिध्यात देवतांची उपासना, मंत्रांची अनुष्ठानं, विविध ग्रंथांची पारायणं, विविध होम हवनं करायची इच्छा असेल तर ओम स्वामी समर्थ साधना केंद्रात नक्की या. कारण इथे स्वामींच्या वत्सल अस्तित्वाबरोबर तुम्हाला संस्कारित वृक्षांची स्पंदनही मिळणार आहेत. निसर्गरम्य आणि शांत वातावरणात तुमचे अनुष्ठान योग्य पद्धतीने व्हावे यासाठी केंद्राकडून मार्गदर्शन आणि सहाय्यही निश्चित मिळू शकेल.